आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघितलं का, स्पेशल इंटरेस्ट घेतलाय मॅडमनी या केस मध्ये. कोणत्या केस मध्ये ग? अहो, धनंजय सरांच्या. चक्क त्यांचं निलंबन रद्द केले. सचिवांच्या ऑफिस मधून लेटर आले. जाम खुश आहेत आज मॅडम. मग कळवलं की नाही सरांना? अहो, मी म्हणत होते कळवायचं का, तर बोलले नको, मी कळवते. आणि तेही अगदी स्पेशल पद्धतीने. कसं आहे ना अनिशा, आता सरच खूप स्पेशल व्यक्ती झालेत मॅडम साठी. हम भी अकेले तुम भी अकेले. बास आता गॉसिप आहे. मॅडमनी ऐकलं ना तर मग काही खैर नाही आपण. चल आम्हाला लाग. गुड न्यूज. कसली गुड न्यूज कृष्णा, सांग. भाऊजी, आपलं ठरलंय की नाही? आपण आताच लगे नाही सांगायचंय, उद्या सांगायचंय. ओ सांगा की? सरी काय सांगणार नाही, निदान तुम्ही तरी सांगा. हो जरा सबर करो, हो की नाही सरी? आणि तसंही तुम्हाला बस कळेल असते ना मला. काय कृष्णा, सांग की काय गुड न्यूज आहे ती. तेच की, अहो सांगाय ना. हा ते धनंजय डीसीपी त्यांचं स्थळ आलं होतं त्याला हो म्हणलं. नाही नाही नाही, मला काही सांगता येणार नाही. आणि ही जी गुड न्यूज आहे ना ती तुम्हाला उद्या कळेलच. ओके, आपल्या दोघींना ना बोलायलाच मिळालं नाही. सारखं कोण ना कोण येत असते. बर तू सांग ना, झालं का बोलणं तुमच्यात? आणि कसं आहे ग मामड्या? नाहीये ग तो बरा, नाहीये. आणि कसा असेल सांग बर. आपण सगळ्यांनीच त्याला दूर लुटले ना. शशाजन, आता तू प्लीज रडू नकोस. हा अगं, मामड्या वागलाच असा ना. अनु मॅडम, सरू दोघींचे पण आयुष्याचं नुकसान केलं त्यानं. तेच तेच भरून काढायचंय मला. म्हणजे माझी अशी इच्छा आहे की आदित्य आणि सुंदरीचा संसार पुन्हा उभा राहावा. म्हणजे मला माझा मुलगा, सावीला तिचा बाबा आणि सुंदरीला तिचा नवरा मिळाल. अगं आजी काय बोलतेस तू? आणि कसं शक्य आहे? का शक्य नाही? आणि हेच योग्य आहे तिघांसाठी. नाही आजी, सर्व तर सोडच. मला नाही वाटत की मामड्या तयार होईल यासाठी. तो नाहीच आहे ग तयार, कारण त्याचं मन त्याला लई खात आहे. पण माले अगं हेच योग्य आहे. पश्चातापानं माणसाचं मन एकदा स्वच्छ झालं ना की देव त्याला जगण्याची नवीन संधी देत असतो. ऐक माझं माले, आदित्य मूळचं वाईट नाहीये ग. आणि मला सांग, शिवाय कोणाच्या हातून चुका घडतातच की? जेवढी शिक्षा झाली तेवढी पुरेशी. आपण सगळ्यांनी त्याला माफ करायला हवंय. मला समजत पटतंय तुझा आजी. पण सरून जरी त्याला माफ केलं की नाही तरी ती त्याच्यासोबत संसार करायला कधीच तयार होणार नाही. तिच्या मनात मामड्याविषयी कधीच त्या नाजूक भावना नव्हत्या ग. आणि आता ते धनंजयच्या प्रेमात पडल्या ते तुला कळत कसं नाही? बाबा उठा ना, उठा ना बाबा, उठा ना, उठा ना. ता मारव झोपू दे थोड्या वेळ मला. आणि आज तुम्ही जॉगिंगला पण नाही गेलात. उठा ना, उठा उठा.
अरे मला आहे ना पोलीस अकॅडमी मध्ये पण कोणी असं उठवलं नसेल. असेल पण आधी माझी ड्रॉइंगची नोटबुक शोधून द्या. मी काल रात्री हॉलमध्ये ठेवलेली. मी नाही रे. आई बाबा त्यातला माझा होमवर्क पण बाकी आहे. अरे बघ ती खालीच कुठेतरी असेल. जा चला ना बाबा शोधून द्या ना प्लीज. खाली शोध बाबा चला ना. अरे खाली बघ ना. चला ना बाबा. अरे काय तुझं. चला ना. अरे ऐक मी काय सांगतोय खाली असेल तुझी जाऊन बघ ना. काय चला तू. अरे तू पण ना. चला. गुड मॉर्निंग डीसीपी धनंजय. गुड मॉर्निंग.